नमस्कार सगळ्यांक. तर आज आम्ही लंडन भोवया. तर आम्ही पावलात पिकडली सर्कस. हे जागो बांधलेले 1899 लंडनचे सारखे हॅपनिंग प्लेस हा हे. जे कोण हांगा भोंवपा येता, हांगा लंडन भोंवपा येता, ते हांगासर येतात येता. हेजे आजूबाजूनूच तुमकां भरपूर असे जागे मेळटले भोंवपाक. शेफ्सबेरी एवेन्यू हेजे बाजून आसा. लेस्टर स्क्वेर फक्त 2 मिनटांच्या वाटेर आहा. ऑक्सफर्ड सर्कस 5 मिनटां चल्ल्यार ऑक्सफर्ड सर्कस पावतले तुमी. आनी दुसरे सायडीन चलत गेल्यार तुमी स्ट्रँड पावतले. सारके हॅपनिंग प्लेस म्हणटा पळय ते. सारके न्यूयॉर्क सिटी आहा न्ही ते भशेन दिसता. न्यूयॉर्क सिटीन ते टायम स्क्वेर आहा न्ही तेच भशेन हांगाचे हे पिकडली सर्कस. स्ट्रीट फूड झाले, रेस्टॉरंट्स झाले, चायना टाउन झाले, हे सगळे आजूबाजून तुमकां भरपूरशे हिंगा भोंवपाक मेळटले. विकेंडा तर सारके हांगा गर्दी पडलेली आसता लोकांची. आनी बकिंगहॅम पॅलेस हांगासून चड पयस ना, 15 मिनटांची वाट. हेवटेन स्ट्रेट गेले तर लेस्टर स्क्वेअर, आणि हेवटेन स्ट्रेट गेले तर रिजन स्ट्रीट. रिजन स्ट्रीट क्रॉस करतात तुमकां ऑक्सफर्ड सर्कस मेळटले. ते आम्ही दुसऱ्या व्हिडिओन पळोवया. सगळे कडेन भोंवया आम्ही, आख्खे इंग्लंड भोंवया आम्ही. तर पहिली हे जाग्याचे नाव 1626 पिकडली हॉल आसलेले. मागीर नाव चेंज करून पिकडली सर्कस केले 1626. म्हणजे कितले वर्सां पयलीं तुमी इसवलायात. नाव चेंज जाले 1743. हे बिल्डींग आहा ते 7th फ्लोर शॉपिंग सेंटर आहा. कपडे भरपूर सवाय मेळटा. आता हे नाईट शूट डिसेंबराच्या महिन्यात हे शूटिंग केलं आहे. आणि त्याच्या मधी बी शूटिंग केलेले असा. डिसेंबराच्या महिन्यात सारखे पोवपाक एकदम सोबीत दिसता इंग्लंड. हा वयता थिंगा सारखे लायट्यो. आता इंडियन कशी दिवाळेक लायट्यो लायता सगळे कडे, त्या भशेन हांगासर क्रिसमसाक लायट्योच लायट्यो सगळे कडे. खूप वयता थिंगा सारखे पोवपा सारखे एटमॉस्फियर आहे. एकदम ब्युटिफूल, एकदम सोबीत. कितले सुंदर दिसतात. अल्ट्रा हाय डेफिनेशनान तुमकां पळोवपाक मेळटा हे व्हिडिओ. युट्यूबाचेर, फेसबुकाचेर, इंस्टाग्रामाचेर सगळे कडे अवेलेबल आहा. तुमकां खंय आवडटा ते हांगा तुमी विजीट करा आनी एन्जॉय करा. आतां फ्रेश चॅनल आमचे हे. लोकां कडेन शेअर करात, दाखय लोकांक कोंकणी चॅनल. हांगासून सरळ गेले काय ऑक्सफर्ड सर्कस. रातचे 2:00 केला हे व्हिडिओ. तर आयचे व्हिडिओन इतलेच पुरो. बाकीचे व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओन पळोवयात. तेन्ना पर्यंत देव बरें करूं.